घरी बसल्या ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, घर बैठे ऑनलाइन पैसे कैसे कमाए, हाउ टू अर्न मनी ऑनलाइन। जर तुम्ही यूट्यूब बघता तर असे सगळे व्हिडिओज तुमच्या समोर नक्की आले असणार आहेत। आणि हा व्हिडिओ दिसल्यावरती लोकांच्या मनात दोन प्रकारचे विचार येतात। पहिला प्रकार असा आहे की हे सगळे फेक आहे, म्हणजे हे नकली आहे, असं काय होऊ शकत नाही की मी घरी बसल्या कॉम्प्युटरसमोर फक्त पैसे कमवेन, असं कसं शक्य आहे, हे यूट्यूबवर आपल्याला येडे बनवतात सगळे। आणि दुसऱ्या प्रकारचा विचार येतो तो म्हणजे अरे असं कसं होतं, म्हणजे ऑनलाईन पैसे कमवतो मी घरी बसून, चला आता आपण हे नक्की करूया, म्हणजे मी फक्त थोडे क्लिक्स करेन आणि पटकन मला ऑनलाईन माझ्या अकाउंटमध्ये पैसे येतील। तर हे दोन्ही प्रकारचा विचार करणं चुकीचं आहे। असं पण नाही आहे की तुम्ही कॉम्प्युटरसमोर बसलात, थोडे क्लिक्स केलेत, पटापट कामं करून तुमच्या अकाउंटमध्ये लगेच पैसे आले। पण असंही नाही आहे की ऑनलाईन पैसे तुम्ही कमवूच शकत नाही, हे पूर्ण चुकीचं आहे। तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे की सरळ मार्गाने मेहनत करून तुमची कला किंवा तुमचे जे स्किल्स आहेत ते वापरून आणि ते लोकांच्या उपयोगात आणून पैसे कसे कमवू शकता ऑनलाईन। माझं नाव आहे प्रसाद, वेलकम टू डिजिटल तंत्र। आणि चला तर मग लेट्स स्टार्ट। फर्स्ट पॉइंट आहे फ्रीलान्सिंग। फ्रीलान्सिंग म्हणजे काय? फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्ही कुठल्याही कंपनीबरोबर न असोसिएट होता त्यांनी दिलेले टास्क कम्प्लीट करता आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतात। आता त्याच्यासाठी स्किल्स कुठले कुठले लागतात, तर तुमच्याकडे जे काही स्किल्स अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्हाला फोटोग्राफी येते आहे, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येते आहे, तुम्हाला फोटोशॉप येते आहे, किंवा वेबसाईट डिझायनिंग येते आहे, कोडिंग येते आहे, किंवा तुमची कुठलीही स्किल असेल, तुम्ही जर क्रिएटिव्ह सेक्टरमध्ये नसाल तर नुसती डेटा एंट्रीची कामंसुद्धा असतात, म्हणजे 100 वेबसाईटचे पासवर्ड बदलायचे आहेत, ईमेल आय डी बदलायचे आहेत, अशी छोटी छोटी कामं जे कोणीही करू शकतात अशी पण कामं अवेलेबल असतात। आणि त्याच्या तुम्हाला आर्ली म्हणजे एक तासाभराचे सर्टन डॉलर्स US डॉलर्समध्ये हे सगळं पेमेंट येते। तर तासाभरासाठी $5, $10 असे सगळे एक अमाऊंट मिळते तुम्हाला। किंवा एक प्रोजेक्ट बेससुद्धा असते की 100 वेबसाईटचे तुम्ही ईमेल आय डी पासवर्ड बदलले तर तुम्हाला $100 मिळतील, असं फिक्स पण असतं। तर याच्यासाठी आपल्याकडे वेबसाईट्स आहेत अपवर्क, फायवर, फ्रीलान्सर, याच्यावरती तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ टाकू शकता, म्हणजे तुमची जी कला आहे त्याचं तुम्ही एक गिग बनवू शकता आणि लोक तुम्हाला तिकडनं हायर करू शकतात एका प्रोजेक्टसाठी। तर हे झालं फ्रीलान्सिंग। सेकंड वे आहे ट्रान्सक्रायबिंग। ट्रान्सक्रायबिंग किंवा ट्रान्सक्रिप्टिंग म्हणजे नक्की काय? ट्रान्सक्रिप्टिंगमध्ये असं असतं की तुम्हाला ऑडिओ फाईल्स ऐकायचे असतात आणि जे काही ऑडिओ आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे, तुम्हाला त्याचे पर मिनिट किंवा पर पेज त्याचे जी काय अमाऊंट आहे ती मिळतात। जेवढ्या जास्त तुम्हाला भाषा येतात तेवढ्या जास्त तुमच्या हातात प्रोजेक्ट्स येतात। जर्मन, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश असे सगळ्या फॉरेन लँग्वेजेस जर तुम्हाला येत असतील तर ते खूप मोठा प्लस पॉईंट आहे की तुम्ही घरी बसल्या ट्रान्सक्रायबिंगचे जे ऑडिओ नोट्स ऐकून स्क्रिप्ट तुम्ही टाईप करू शकता। transcribe.me, गो ट्रान्सक्राईब असे सगळे साईट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जे तुम्हाला एक चांगला रिवॉर्ड देतात। थर्ड मार्ग आहे जो आपला, तो आहे सोशल मीडिया। अरे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल मीडिया केवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरनं तुम्ही पैसे कमवू शकता। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स लाखोमध्ये पैसे कमवत आहेत। तर हा एक उत्तम मार्ग आहे की तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा ब्लॉगिंग झालं यांच्या मार्गाने तुमची कला दाखवायची आहे की तुम्हाला काही येत असेल, सिंगिंग, डान्सिंग, ॲक्टिंग, कंटेंट रायटिंग, फोटोग्राफी, असे एंडलेस याच्यामध्ये मार्ग आहे ज्याच्याने तुम्ही कमवू शकता। हे सगळं तुम्ही हळूहळू सुरुवात करता, त्याच्यानंतर एकदा ग्रो झालं, तुमच्याकडे ऑडियन्स आला की त्याच्यावरती ॲडव्हर्टिजमेंट्स रन करून आणि मॉनिटायझेशनचे बाकी सगळे मार्ग वापरून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता। जर तुम्हाला क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये नाही राहायचं म्हणजे तुम्हाला स्वतःहून काही बनवायचं नाही आहे, सगळेच कलाकार असतात असं नाही आहे, तर तुम्ही सोशल मीडियावरती सोशल मीडिया मॅनेजरचे पण कामं करू शकता। सोशल मीडिया मॅनेजरचं काम काय असतं की जे मोठे ब्रँड्स आहेत किंवा सेलिब्रिटीज आहेत, ॲक्टर्स जे तुमचे आहेत, ते सगळे थोडी स्वतःहून इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती जाऊन पोस्ट करत बसणार आहे, तर मॅनेजरचं काम असतं की त्यांच्या बिहाफने म्हणजे त्यांच्यासाठी तो सगळा मॅनेज करून पोस्ट करतो, फॅन्सला रिप्लाय करतो, कमेंट करतो, हे सगळं सोशल मीडिया मॅनेजरचं काम झालं। तर हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी, सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्ही करू शकता। चौथा ऑप्शन आहे टीचिंग। टीचिंगमध्ये तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे नर्सरी क्लासपासून ते मोठ्यातली मोठी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगच्या मॅथ्सपर्यंत तुम्ही काही शिकवू शकता। अगदी मेहंदी काढण्यापासून ते ड्रॉइंगपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट जी तुम्हाला शिकवता येते ती तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता आणि पैसे त्यातून कमवू शकता। त्याच्यासाठी स्किलशेअर, युडमी अशा साईट्सवरती जाऊन तुमचे कोर्सेस रेकॉर्ड करून ते तुम्ही विकू शकता आणि त्यावरून पैसे कमवू शकता तुम्ही। आणि जर तुम्ही ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेताय मुलांचे, जे तुमचे लोकल एरियामधली मुलं आहेत किंवा तुम्ही सोशल मीडियावरती स्टुडंट्स तुम्ही जमा केले आहेत, तर तुम्ही त्यांना ऑनलाईन क्लासेस लाईव्ह पण देऊ शकता झूमसारख्या साईट्सवरनं। तर हा एक पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग आहे। फिफ्थ पॉईंट आहे स्टॉक फोटोग्राफी और व्हिडिओग्राफी। तुम्ही बाहेर जाता जेव्हा तेव्हा तुम्ही सगळे फोटोज, व्हिडिओज
बाहेरच्या गोष्टींचे किंवा खाण्याचे सुद्धा नक्की काढतच असतात. प्रत्येक गोष्टीचे आपण फोटो काढण्याचं आपल्याला खूप आवड असते बाहेर गेल्यावरती. तर हे फोटोज तुम्ही ऑनलाईन विकू शकता आणि त्यावरून तुम्ही पैसे कमवू शकता. अमेरिकेमध्ये हा खूप मोठा बिझनेस आहे ज्याच्यावर खूप फोटोग्राफर्सचं पोटपाणीसुद्धा चालतं आहे, म्हणजे घरं चालतात त्याच्यावरती. आणि हा खूप मोठा बिझनेस आहे पण इंडियात तेवढा अजून हा आलेला नाही आहे. पण हा मार्ग तुम्ही वापरलात तर त्याच्याने तुम्ही खूप पैसे कमवू शकता. याच्यासाठी तुम्हाला फोटोग्राफर असण्याची गरज नाही आहे, तुम्ही ग्राफिक डिझायनर पण असू शकता. तुमचे वेक्टर्स इलस्ट्रेशन्स तुम्ही अपलोड करून यावरून पैसे कमवू शकता. फोटोग्राफर असण्याची गरज नाही मी असं म्हटलं कारण आपण बाहेर गेल्यावरती कुठल्याही गोष्टीचे फोटोज काढत राहतो आणि ते फोटोज आपण जर चांगले वाटले ते आपण ठेवून देतो, आपण कुठे टाकत नाही, अपलोड जास्तीत जास्त सोशल मीडियावरती करतो. पण सोशल मीडियावरती अपलोड करण्याऐवजी जर आपण या स्टॉक फोटोग्राफी साईट्सवर अपलोड केले तर त्याचा आपल्याला मोबाईलला चांगला भेटतो आणि आपण त्याच्यातनं एक पॅसिव रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. स्टॉक फोटोग्राफीचे साईट्स, सर्वात मोठी साईट शटरस्टॉक आहे, अडॉबी स्टॉक आहे, ड्रीमस्टाईन आहे, आय स्टॉक आहे, असे बऱ्याच साईट्स आहेत जिकडे तुम्ही तुमचे फोटोज अपलोड करू शकता. या सगळ्या साईट्सची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. या व्हिडिओमध्ये जे पण ॲप्लिकेशन्स किंवा वेबसाईट्स मी सांगितल्यात त्याचे लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेले आहेत. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही त्याचं नक्की उत्तर देऊ. आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा.